राज्यात पुरामुळे रायगड रत्नागिरी कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून पूरग्रस्त जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाल्यानं पूरस्थिती आता हळूहळू ओसरू लागली आहे मात्र अनेक ठिकाणी पुरामुळे रस्ते वाहून गेल्यानं अद्यापही अनेक ठिकाणी वाहतूक मात्र ठप्प आहे कोल्हापूर जिल्ह्यातून आतापर्यंत चाळीस हजाराहून अधिक तर सांगली जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजाराहून अधिक आणि रत्नागिरी जिल्ह्यात बाराशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली असून अधूनमधून तुरळक सरींचा अपवाद वगळता कालपासून पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र पंचगंगा नदीची पातळी केवळ दोन फूटच उतरली आहे काल रात्री ती चोपन्न फुटांवर होती वारणा राधानगरी घटप्रभा आदी धरणांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरूच आहे पूरबाधित गावातील नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी भारतीय लष्कर आणि भारतीय आपत्ती निवारण दल म्हणजे एनडीआरएफच्या सहा तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून बचावकार्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे भारतीय लष्कराच्या सत्तर जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदतकार्यासाठी दाखल झाली आहे महापूर कालावधीमध्ये एकूण शहात्तर हजार सव्वीस पूरबाधित व्यक्तींचं स्थलांतर करण्यात आलं आहे एकूण तीनशे सहासष्ट पूरबाधित गाव असून पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग शिरोली पुलाजवळ पाण्यामुळे बंद करण्यात आला असून अतिवृष्टीनं बाधित कुटुंबांना गहू तांदूळ आणि तुरडाळ मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं सा। प्रशासनानं सांगितलं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदा प्रचंड अतिवृष्टी होऊन नद्यांना पूर आला असला तरी सर्व परिस्थिती नियंत्रणात असून हळूहळू हा पूर येत्या काही भागांमध्ये काही तासांमध्ये ओसरायला सुरुवात होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे जिल्ह्यातील पूर ओसरल्यानंतर पुराने झालेल्या सर्व नुकसानाचे पंचनामे तातडीनं करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचंही सा सांगलीमध्ये त्यांनी वार्ताहरांना सांगितलं सांगली, सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीच्या पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने अलमट्टीकडे सुरू झाला आहे त्यामुळे येत्या काही तासांमध्ये पुरास चित्र हळूहळू बदलेल आणि शहरांमध्ये आणि गावांमध्ये शिरलेलं पुरास पाणी ओसरू लागेल असं मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केलं सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यातलं मदतकार्य पूर्ण झालं असून आंबेघर इथं आतापर्यंत अकरा मृतदेह सापडले आहेत